नमस्कार, आपण पाहता एबी न्यूज ध्यास उज्ज्वल भविष्याचा बातमी आहे। नगर तालुक्यातील निंबळकीतील स्वस्त धान्य दुकानाबाबत पारने नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंकेसाहेब यांच्याकडे अनेक लाभार्थी यांनी तक्रार केली की स्वस्त धान्य दुकानदार हा सरकारकडून प्रत्येक लाभार्थी एका माणसाला 5 किलो मोफत दिला जाणारा तांदूळ स्वस्त धान्य दुकानदार देत नसून तो प्रत्येक कुपनामागे 5 ते 10 किलो तांदूळ कमी देत असून आमची पिळवणूक करत आहे। तरी आपण स्वतः सदर स्वस्त धान्य दुकानात येऊन पाहणी करावी व आम्हाला या संकटसमयी आमच्या हक्काचा तांदूळ नियमाप्रमाणे मिळाला पाहिजे यासाठी आपण सहकार्य करावे अशी विनंती केली होती। या सर्व लाभार्थींच्या तक्रारीची लगेच दखल घेत आज आमदार निलेश लंकेसाहेब यांनी निंबळकीतील स्वस्त धान्य दुकानात जाऊन सदर दुकानदार यांना कडक शब्दात सांगितले की जर गोरगरीब जनतेचे असल्या पद्धतीने फसवणूक केली तर मी खपून घेणार नाही, येणाऱ्या 2 दिवसात संपूर्ण लाभार्थी यांना त्यांच्या हक्काचे संपूर्ण गहू व तांदूळ वितरण पूर्ण झाले पाहिजे, जर यापुढे कोणतीही तक्रार माझ्याकडे आली तर तुम्हाला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल। तुम्हाला ते थमे ना डायरेक्ट तुमच्या अंगठ्यात जुळत आता सगळं, त्याच्यामुळे काय अडचण नाही। 5 ना 55 किलो दे, चल 15 किलो घेईन, पाव 25 किलोची माफी नको, मला नको माफी, मी काय देव माणूस नाही, मी कोण नाही, मी माझ्या लोकांना तू मदत नाही केली तर तुला सोडणार आहे, मी तुला शेवटची संधी देतो। हा कधी मला हे सगळं क्लिअर करून देणार तू, कधी दाखवून हे सगळं कधी? अरे उद्या परवा 2 दिवस उद्या सोमवारी परवा दिवशी मी तुझ्या दुकानावर येतो। हा आणि येताना मी सगळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यालाच घेऊन येतो डायरेक्ट तुला एक शेवटची आणि संधी। एवढं धान्य शिल्लक नाही म्हणलं यांनी असंच केलं, 20 किलो आल्याला 10 किलो 15 किलो दिले ते राहू दे, लाव ते फोन लावा त्याला, जाऊ दे याचं कार्यक्रम लावतो एकदा डायरेक्ट फोन करते आता कोण आहे।